नमस्कार, मी अशोक मुरुमकर, काय संस्थामध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्या करमाळा तालुक्याला आता 30 ऑक्टोबरची उत्सुकता लागली आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. करमाळा तालुक्यातील भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांचा वाढदिवस या दिवशी आहे. आपण करमाळा शहरात जर अनेक ठिकाणी पाहिलं तर ठिकठिकाणी त्याचे बॅनर लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ॲड सुरू आहेत. सांगायचं कारण त्याचं एवढं हे की म्हणजे वातावरण निर्मिती, फक्त वातावरण निर्मिती करून चालत नाही तर तळागाळातील कार्यकर्ता आपल्या गटाशी जोडावा लागतो, पक्षाशी जोडावा लागतो. करमाळा तालुक्यात आपण अनेक राजकारणाची स्थिती पाहिलेली आहे, अनेक जण गट पाहतो, मात्र करमाळा शहरामध्ये एकमेव असा पक्ष आहे तो म्हणजे भाजप, की फक्त भाजप, भाजप म्हणून या पक्षाकडे पाहिलं जातं. आणि हा भाजप वाढवण्यासाठी महत्त्वाचं योगदान ज्या व्यक्तीच आहे, बाकीच्या अनेक व्यक्तींचं त्यात नाव घ्यावं लागेल, मात्र तरुण पिढीपर्यंत भाजप पोहोचवण्याचं खरं काम जर केलं असेल तर ते गणेश चिवटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. कॉलेज जीवनामध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. भाजपच्या संघटनेमध्ये त्यांनी बजरंग दलमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम केलं आणि त्यांच्या कामाची चुणूक पाहून भाजपने त्यांना तालुका अध्यक्षांपर्यंत दिलं. यापुढेसुद्धा ते राजकारणात असेच सक्रिय राहतील अशी आशा आहे. आपण या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी बातचीत करत आहोत. कॉलेज जीवनातनं मी 2002 पासून बजरंग दलात काम करायला सुरुवात केली. त्याच्या आधी आम्ही FY SY ला असताना चळवळीत काम करायची आम्हाला आवड होती. ग्रुप चांगला होता आमचं कॉलेजचं, सगळे एकमेकासाठी काम करत होते, एक कम्युनिटी चांगली होती. ग्रुपच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही बजरंग दलात काम चालू केलं. साधारणतः 2003 ला 20 वर्ष बंद असलेली नवरात्र उत्सव आम्ही सुरुवात केला पहिल्यांदा. आमची टीम चांगली होती. 1983 दंगलीनंतर सुरुवात केली. समाजात देवीचा उत्सव व्हावा ह्या उद्देशाने आमच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मिळून एकत्र येऊन उत्सव चालू केला. साधारणतः करमाळा तालुक्यातल्या 50 ते 60 गावापर्यंत बजरंग दलाचं काम आम्ही यंग टीमच्या माध्यमातून पोहोच केलं. त्याच्यानंतर आपण भाजपमध्ये 2005-06 दरम्यान आदरणीय आमचे नेते सुभाष बापूंच्या संपर्कात आल्यानंतर, कारण चळवळ तयार झाली ती गावोगाव लोकांचा संपर्क चालू झाला होता. पण लोकांना काम काय द्यायचं आम्ही विचार करत होतो. बापूंना 2006 साली भेटलो आम्ही, काय उद्योग करावा की लोकांच्या हाताला काम दिलं जाईल, कारण नुसती चळवळ करून पोट भरत नाही, माणूस धडपड करतो, पोट जर भरलेलं असेल तर कंटिन्यू टिकून राहतो. कारण चालू तालुक्यात म्हणजे आता तुम्ही मागाशी बोलता म्हणले, राजकीय पक्ष गटातटाचं मोठ्या प्रमाणात राजकारण होतं. आदरणीय बापूंनी मदत केल्यामुळं 2007 साली आम्ही दूध डेअरीची सुरुवात केली. साधारणतः 70-80 गावातनं 50-55 हजार लिटर संकलन आज होतं आणि डायरेक्ट इनडायरेक्ट 400-500 लोकांना रोजगार दिला गेला. आणि बापूंच्या मदतीमुळं 2007 साली उद्योग चालू केला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काम द्यायचं काम बापूंमुळे झालं. आपण याच्या आधी बाजार समितीची निवडणूक असेल, गेल्या वेळेस नगरपालिकेची निवडणूक ही पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवली, पण आपण करमाळा तालुक्यात जर पाहिलं तर अनेक गटातटाचं राजकारण होतं. आपण मात्र भाजप हाच एकमेव गट ठेवलेला आहे, हे कसं काय शक्य झालं? नाही, आम्ही विचाराचं तळमळीचं काम करतो. मी म्हणजे बजरंग दलात काम करतो म्हणजे विचारातनं भाजपात आलो. म्हणजे 2000 बोलता म्हणून तुम्हाला 2009 ला बापू लोकसभेला उभं राहिले. बापू ज्यावेळेस लोकसभेला उभं राहिले, बापू म्हणले तू पण भाजपमध्ये काम करावं लागेल. 2008 साली बापूंनी जिल्हा चिटणीस म्हणून युवा मोर्चाची जबाबदारी दिली. त्यांच्या माध्यमातनं माझ्याकडे 1-2 जिल्हा परिषद गटाची जबाबदारी दिली. मी लहान होतो त्यावेळेस आणि त्या माध्यमातनं कामाला सुरुवात केली. 2011 ची नगरपालिकेचे इलेक्शन आलं. इलेक्शनच्या दरम्यान बापू 2009 ला हित उभं राहिल्यामुळं थोडंफार कमळाचं वातावरण तयार झालं, चांगल्या प्रकारे वातावरण तयार झालं, ग्रुप तयार झालता, पोरं तयार झालते. 2011 ला पहिल्यांदा पूर्ण बापू पाठीमागं उभा राहिल्यामुळं पूर्ण ताकदीने पॅनल लढवला. मतं कमी म्हणजे प्रत्येक 25-30% मतदान शहरातलं BJP म्हणून प्रत्येक उमेदवाराला पडलं, म्हणजे 9 उमेदवाराला 16 उमेदवाराला पडलं आमच्या. आता नगरपालिकेची निवडणूक सुद्धा तोंडावर आहे, त्याच आपला वाढदिवस सुद्धा आहे.
नाही ऐका ना, दरवर्षी आम्ही वाढदिवस करतो. आमचे मित्र अप्सर जाधव सातत्याने 5 वर्ष झालं म्हणतात कुस्ती स्पर्धा घेतली पाहिजे. योगायोग असा की आम्ही विचार करत करत बोलत बसलो, काहीच अडचण नाही म्हणले. खासदार साहेब म्हणले तुम्हाला काही अडचण येऊ द्या, आर्थिकपेक्षा राजकीय तिथल्या परिस्थितीची ह्या त्या सगळ्या बाजूची मदत मी करतो, पण तुम्हाला आवडेल त्या ह्यावेळेस कुस्ती स्पर्धा घ्या. त्या वातावर निर्मितीपेक्षा आमच्यात असणारा रोजचा माणूस, त्याची असणारी आवड, संघटना करताना प्रत्येकाचा एकमेकाचा विचार मनाचं घ्यावं लागतो आणि त्याचं मन जपलं तर आपण टीम तयार होते. अप्सरता त्याच्या माध्यमातून असेल, रामबुंच असतं, कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रात आपण कुस्ती चालू केली कोरोनानंतर. आपण करमाळा तालुक्यामध्ये भाजपकडे 4 ग्रामपंचायती सुद्धा आपण आपले नेतृत्व ते भाजपचं पहिलं यश आहे. याच्यासाठी तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा भाजप वाढवत ते कसं? मी मागाशी बोलता बोलता तुम्हाला काय सांगितलं, चळवळीत आम्ही 2002 पासून काम करतो. बजरंग दलाच्या माध्यमातून काम करताना संघटन होतं, 1000, 2000, 4000 तरुण एकत्र येतोच होता, पण हे कामात रूपांतर करताना थोडासा उशीर लागला. त्यामुळं दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून माणूस उभा राहिला, पण हे तर गट तट राजकारण असल्यामुळे थोडाफार कमी जास्त प्रमाणात ताकद मिळाली. साधारणतः 4 ग्रामपंचायतीवर चांगल्या प्रकारे वर्चस्व, 35-40 ग्रामपंचायत सदस्य आहेत. धर्मराज नाळेसारखे, महावीर कळसेसारखे भरपूर. आता ग्रामपंचायतमध्ये आपण संख्याबळ वाढवतोय ग्रामीणमध्ये, आता शहरात निवडणूक आली आहे, ह्या निवडणुकीची नजर भाजपचं कसं? पूर्ण ताकदीने ऐक ना, माझ्या आधी बी भाजपाचं 1995-96 पॅनल 5-6 माणसं उभं केली होती. 2002 बी चिन्नावर माणसं उभं राहिली होती. त्यांची प्रेरणा घेऊनच मी पण माणसं उभं केली. ह्यांचं पाठबळ, ह्यांचं मार्गदर्शन, ह्यांचा अनुभव सगळा मला 2011 काम यायला आला. आता म्हणजे भाजप या कमांडो वाढली, वरिष्ठांचे लोक पार्टी विथ डिफरन्स, कारण प्रत्येकाला नेतृत्व करायची संधी मिळते. कारण विचार एक असेल, मी काय म्हणतो ध्येय एक आहे आमचं, विचार वेगळे असेल, कामाची पद्धत वेगळी असेल, वरिष्ठांच्या निर्णयानुसार आम्हाला काम करावं लागणार. आता म्हणजे त्याची सुरुवात आपण केली जाणार, म्हणजे कसं असतं, गट तट राजकारणात महत्वाकांक्षा असणार, राजकारणात माणूस शतांकासाठी येतो, महत्वाकांक्षा असेल तरच राजकारण येतो. जो माणूस महत्वाकांक्षा ठेवत नाही तो राजकारणातच येणार नाही. आपण ग्रामीण भागांमध्ये नेतृत्व डेव्हलप व्हायला गट पडत येतच, आणि नेतृत्व सिद्ध करताना प्रत्येकाला आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागतं. थोडाफार विचार मतभेद होईल, पण मतांतर होणार नाही आमचे. दोन इलेक्शन आम्ही अनुभव बघितला, आम्ही जिंकायपासून थोडाफार कमी पडतोय. तुम्ही सांगतो स्थानिक स्वराज संस्थेच्या इलेक्शन मध्ये सत्ता केंद्र तसे डीरीच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात ग्रामीण भागात आमचा संपर्क आहे, शहरात तसं लोकाला काम द्यायचं आमच्या भागात अजून काहीच नाही. लोकाला काम देता येईल असं, कारण शिक्षण संस्था मोठ्या आमच्याकडे नाही आहेत, शाळा नाही आहेत अजून, नगरपालिका आमची नाही आहे, किंवा बँका आमच्याकडे नाहीत, त्यामुळं कर्मचारी वर्ग आमचा काहीच नाही. ह्याचंसुद्धा एवढं बेकारी असता, म्हणजे एवढं आम्ही असतानासुद्धा 24 मतदान गेले नगरपालिकेला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला दिलं. मग आपण जिंकायपासून म्हणजे 6 नगरसेवक आमचे, कोणी 50 असेल, कोणी 100 असेल, कोणी 70 असेल, कोणी 150 असेल, असं मतांनी पडले. मग बागल जगताप गट मोठे असताना सुद्धा युती करून लढले, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळलं. सावंत गट असेल किंवा देवी गट असेल, संजय मामा हे एकत्र लढले, घुमरे सर असतील, जगताप गट असेल, हे तर पर्याय उरत नाही. आपण एकटे लढलो तर यश मिळणार नाही, कारण 2011 मी एकटा निवडून आलो. जर युती केली कोणाबरोबर संमिश्रावर गेलो तर 100% आपण सत्तेत जाऊ. युती करायला प्राधान्य नाही ना, आपल्याला जे सन्मानाने वागणूक दिल आणि योग्य सन्मान दिल त्याच्यावर आपण प्राधान्य ठेवू, कारण कोणत्याही गटाशी जवळीक असायचं काही कारण नाही. कच्च्या बोलण्यास सगळ्यांचे संघ संबंध ठेवून येत ना, आपण भागल असेल, जगताप असेल, मामांचं गट असेल किंवा कुणबाई असेल, सगळ्यांचं चर्चा आहे. बाकी सर्व ऐका ना, स्थानिक स्वराज जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर विधानसभा, बरोबर,
परत विधानसभेला परत देण्याची उठे ना बीजेपी बरोबर असणार, पार्टी सांगेल तसं करणार, पार्टी उभा राहा म्हणली राहणार, पार्टी ज्याचं काम कर म्हणली त्याचं करणार. आता आपण गेल्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यात सुद्धा आपण खूप मोठं म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या या योजना असतील, अजून बाकीच्या जे ई श्रम कार्ड आहेत ह्या योजना सुद्धा आपण देण्यावरती प्राधान्य देत आहात. मग आतापर्यंत असं किती लोकांना आपल्याकडून काम मिळालं? साधारणतः ऐका ना, 2014 ग्रामीण भागातल्या लोकांना नाबार्डच्या माध्यमातून एक 800 ते 900 शेतकऱ्याला 35% सबसिडी मिळवली रत्नगर बँकेच्या माध्यमातून, आणि अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून 101 लोकांना तरी कर्ज मिळून दिलं. कारण सहकार मंत्री बाप्पू असताना अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू झालं. ट्रॅक्टर असेल, गाई गोठा असेल, दुकान असेल, किमान 100 लोकांना लाभार्थी करून दिलं अण्णासाहेब पाटील माझ्याकडनं डायरेक्ट. इनडायरेक्ट 1000 लोक लाभार्थी झाले. आता आपलं म्हणजे विकासाच्या दृष्टीने करमाळा तालुक्यात असे तुम्हाला कुठल्या गुण्या वाटतात की ह्या दृष्टीवरती आपण भाजपने काम करायला हवं? शिक्षण क्षेत्रात काम करायचं केलं पाहिजे. खासदार साहेबांच्या सातत्याने पाठपुरावा करून आम्ही म्हणतो की शिक्षण, आरोग्य आणि रस्ते ह्या मूलभूत सुविधांना कमी पडते शहराजवळ. रोजगार निर्मितीच्या बाबतीत मागं पडते शहर, शहराच्या आसपासचा परिसर. नशिबाने जिल्ह्यात पाण्याचा भाग आपल्या एवढा आता कुणाचाच नसेल असं मला परफेक्ट नाही सांगता येणार, पण चांगल्या प्रकारे पाण्याचा भाग आपल्या तालुक्यात व्हायला लागला. आपलं म्हणजे याच्या आधीच जे आता महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या आधी भाजपचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार 5 वर्ष त्यांनी काम केलं. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रश्नांना प्राधान्य दिलं? म्हणजे साधारणतः 5 वर्षाखाली आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आलं. पाणी, रस्ते, लाईट ह्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून गडकरी साहेबाच्या माध्यमातून 1000 कोटीची कामं तालुक्यात झाली. म्हणजे आबा आमदार असताना सगळ्यात जास्त कामं 5 वर्षाखाली रस्त्यावर भर दिलता तालुक्यात, आणि त्यांच्या माध्यमातून. कारण युती होती, पाठपुरावा आबांच्या माध्यमातून आबांनी केला आणि आमच्या माध्यमातून आम्ही केला. सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाठपुरावा रस्त्याचा झाला तालुक्यात. कारण रक्तवाहिनी रस्ते म्हणजे, कारण तुम्ही कुरुटीला जोडणारा रस्ता असेल तीच वाहतो झाला. आपल्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं झालं 5 वर्षात रस्त्याचं झालं. आदिनाथच्या माध्यमातून प्रयत्न केला, पण थोडंसं समविचार नाही जुळल्यामुळं, बागलांचं आमचं नाही जुळल्यामुळं, नंतर कारखाना फास्ट झाला असतं आदिनाथी. आता मी परत त्याच प्रश्नाकडे येणार होतो. शेतकऱ्यांचं जी म्हणजे मंदिर म्हणून समजलं जातं आदिनाथ कारखाना आहे, मकाई कारखाना आहे, हे सहकारी आपल्या करमाळा तालुक्यातील 2 कारखाने. पण आता आदिनाथची ज्या अवस्था झाली आहे, पवार आणि शिंदे ह्या दोन्ही गटांमध्ये, म्हणजे आता शिंदे सुद्धा हा कारखाना, पवार साहेब मोठे आहेत, पण त्यांच्याकडनं ना पैसे कारखाना ताब्यात घेताना वरच्या कर्जाचा त्यांनी विचारच केला नाही. 40 कोटी कर्ज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल बँकेंचे होते, त्या कर्जाशिवाय टेकवर कसा करता येईल कारखाना? नेमकं अडचण काय आमच्या पण लक्ष द्या ना. पण आदिनाथ चांगला चालला पाहिजे आपल्या तालुक्याची नाळे. कारण ऊसाचं क्षेत्र 32 लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आज, म्हणजे जिल्ह्यात 1 किंवा 2 नंबरला आपला तालुका असेल ऊसाच्या बाबतीत आज. केळी आणि ऊस तुम्ही सांगा ना मुरुमकर साहेब, जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाण्याखालचं क्षेत्र आपल्यानंतर असेल? आपण 1 किंवा 2 नंबरला असेल आज. पंढरपूर, माळशिरस आणि करमाळा रेस असेल की तिघात कोणत्या तरी तालुका पुढं माग असेल. आता शिंदे बंधूंनी सुद्धा कारखाना घेण्यासाठी इच्छा दाखवलेली आहे. म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वीच कमलाईचे अध्यक्ष विक्रम शिंदे यांनी जर आम्हाला दिला 12 मध्ये अग्रोला काय अडचण असेल आणि तो जर कारखाना आमच्याकडे दिला तर 1 महिन्यात चालू करू असं सांगितलं होतं. शिंदे बंधू कारखाना चालू शकतील का असं तुम्हाला काय वाटतं? काय माहिती का कोण चालवल कोण नाही? बबनदादांनी त्यांचा कारखाना 1 नंबर चालला त्यांच्याकडे. त्यांच्यात क्षमता आहे, पण आपल्या इथला कारखाना कमलाई त्या पद्धतीने चालला नाही. म्हणजे क्षमता आहे का नाही? आहे. बबनदादा तर आहे, संजय मामात कारखाना चालवाय क्षमता आहे, पण कमलाई कारखाना त्यांच्या क्षमतेप्रमाणे चालला नाही. दुसरी ह्याला जोडून म्हणजे आता जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये आता मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत, सुभाष बापूंना सहकाराचा चांगला अनुभव, त्यांच्याकडेही कारखाने आहेत, मोहिते पाटलांकडे कारखाने आहेत. मग ह्या दोघांनी समन्वय साधून आदिनाथ बाबत आपल्या नेतृत्वाखाली असं काय म्हणजे चर्चा होते का कधी की आपण? नाही नाही नाही, सत्ता नसल्यामुळं काय होतं आहे, सहकार खातं इथलं महाराष्ट्र सरकारच्या आधिपत्याखाली येते, त्यामुळं त्या विषयावर आज चर्चा करण्यात मजाच नाही. आता
कारण कारखाना विरोधाला देणार असं वाटतच नाही आता. बाप्पू असतील, खासदार असतील, मोहिते पाटील असतील, कारण खासदारांचा सगळ्यात मोठा कारखाना आहे, मतदारसंघ पण त्यांचा आहे. साधारणतः 7-8 हजार टनांनी पर डे कारखाना चालतो आहे आता खासदार साहेबांचा सुद्धा.